पवारांनी मराठा समाजावर राहून आरक्षण मिळवून द्यावं. नारायणरावने मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली काय? हे इतक्या वेळा मुख्यमंत्री होते, ते तितक्या वेळा मुख्यमंत्री होते. इतर वेळेस म्हणायचं पवारसाहेब आमचे नेते आहेत, पवारसाहेबांना तिथं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी काही वेगळं सांगतो असं करून साहेबांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य काढायचं. पवारसाहेबांनी नेहमीच 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचीच भूमिका घेतलेली आणि आताही पवारसाहेबांची भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे. इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रयत्न शेवटपर्यंत झाला पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. नारायणराव राणेंना समजत नाही काय सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे? हा काही सरकारने निर्णय घेतला आहे का? उलट मीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मीच शिफारस केलेली होती की ह्याच्यामध्ये नारायणराव राणेंना प्रमुख नेमा आणि त्यांना ह्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगा.